अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ई डी ज्याला आपण सक्तवसुली संचालनालय असंही म्हणतो गेल्या अनेक दिवसांपासून आपण ई डीचं नाव ऐकतो आहे ईडीने गुन्हा दाखल केला ईडीने कारवाई केली असे अनेक शब्द आपल्या काना कानांवरती पडत आहेत तुम्हाला माहिती आहे का ई डी म्हणजे नेमकं काय ही संस्था कशी काम करते कोणकोणत्या घोटाळ्यांची ई डीने चौकशी केली आहे याचा रेकॉर्ड कसा आहे असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात असतील आज याबद्दल आपण जाणून घेऊयात एक मे एकोणीसशे छप्पन्न रोजी परकीय नियमन चलन कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस अंतर्गत ईडीची स्थापना करण्यात आली सुरुवातीला या विभागाचे नाव सक्तवसुली विभाग असं होतं परंतु यानंतर एकाच वर्षात म्हणजेच एकोणीसशे सत्तावन्न साली विभागाचे नाव सक्तवसुली संचलनालय ठेवण्यात आलं ईडीचा प्रमुख उद्देश दोन कायद्यांशी संदर्भात आहे पहिला कायदा म्हणजे परकीय चलन व्यवस्थापन कायदा एकोणीसशे नव्याण्णव फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट आणि दुसरा कायदा म्हणजे काळा पैसा प्रतिबंधक कायदा दोन हजार दोन म्हणजेच ब्लॅक मनी प्रिव्हेन्शन ॲक्ट या दोन्ही कायद्यांअंतर्गत जे गुन्हे दाखल केले जातात त्यांची चौकशी करणं हा ईडीचा प्रमुख हेतू आहे कशी आहे ईडीची कार्यपद्धती ईडी पोलीस यंत्रणेप्रमाणेच काम करते मोठे आर्थिक घोटाळे जे आहेत त्या प्रकरणांची चौकशी ईडीच्या माध्यमातून केली जाते जर ई डीकडे तक्रार दाखल करायची असेल जर ईडीकडे तक्रार दाखल करायची असेल तर त्यासाठी काही अटी आहेत त्या विशिष्ट घोटाळ्यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल असावी असे असेल तरच ईडीच्या माध्यमातून चौकशी केली जाऊ शकते थेट ईडीकडे जाऊन तक्रार करण्यासाठी तक्रारदाराकडे सबळ कागदोपत्री पुरावे असायला हवेत कुठे कुठे आहेत ईडीची कार्यालये ईडीचं प्रमुख कार्यालय दिल्लीत आहे याशिवाय इतर पाच राज्यांमध्ये ईडीची कार्यालये आहेत यात मुंबई चेन्नई चंदीगड कोलकाता दिल्ली या ठिकाणी उपविभागीय कार्यालय आहेत देशभरातील तेरा शहरांमध्ये ईडीची क्षेत्रीय कार्यालय आहेत यात अहमदनगर बँगलोर चंदीगड चेन्नई कोची पंजाब गुवाहाटी हैदराबाद जयपूर जालंधर कोलकाता पटना श्रीनगर या शहरांचा सा समावेश होतो याशिवाय इतर अकरा शहरांमध्ये ईडीची उपक्षेत्रीय कार्यालय आहेत यात भुवनेश्वर कोझिकोडे इंदूर मदुराई नागपूर अहमदाबाद रायपूर डेहराडून रांची सूरत शिमला यांचा समावेश होतो येथील ठिकाणच्या प्रमुखपदी उपसंचालक असतात मुंबईमधील ईडीचं कार्यालय बलाड इस्टेट येथे आहे आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सामान्य नागरिकांना चौकशी करायची असेल तर थेट ईडीच्या कार्यालयात जाऊन ते तक्रार दाखल करू शकतात यासाठी त्यांच्याकडे कागदोपत्री पुरावे असायला हवेत ईडीची विशेष न्यायालय कसे काम करतात ईडीची स्वतंत्र न्यायालये असतात काळा पैसा प्रतिबंध कायद्याअंतर्गत कलम चार अंतर्गत केंद्र सरकार आणि संबंधित राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांशी सल्लामसलत करून ही न्यायालये स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे बी एम पी ए या नावाने ही न्यायालये ओळखली जातात या न्यायालयांमध्ये जो निकाल दिला जातो त्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार याचिकाकर्ते आणि तसेच समोरच्या पार्टीलाही असतो कोणत्या प्रमुख घोटाळ्यांची ईडीने चौकशी केली आहे नॅशनल हेराल्ड घोटाळा आय डी बी आय घोटाळा तुझी घोटाळा शारदा चिटफंड घोटाळा कोळसा घोटाळा आदर्श घोटाळा रॉबर्ट वाड्रा जमीन प्रकरण रोज व्हॅली केस रोज व्हॅली केस कोयनीर स्क्वेअर घोटाळा महाराष्ट्र सदन घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांची ई डीने चौकशी केली आहे याशिवाय ईडीने हाफिज सईदची गुरुग्राममधील मालमत्ता तसेच दाऊद इब्राहिमची संपत्तीही जप्त केली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पोलिसनामा न्यूज हा आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा